आनंद होतोय तुमच्या इथे आहात आणि आनंदात आपण सगळे राहतोय म्हणून आणि तुम्ही ते आमच्या बरोबर शेअर करायला त्याबद्दल थँक्यू सो मच. मला आता फक्त या लोकांना थोडस त्यांचे आभार मानायचे होते कारण या कोविडच्या या सगळ्या 8 महिन्यामध्ये ऍक्च्युली मी घराबाहेर फार जास्त पडत होते कारण मला घरातले लोक बाहेर पडू देत होते आणि सगळं प्रॉब्लेम होता. त्यामुळे इथे अनिताताई आणि राजीवराव राहिले होते आणि सगळे लोक अनिता आणि त्यांनी खूप छान अनिता आणि रिंगमा आणि आमची अपर्णा म्हणून फार लाडकी मुलगी आहे येत नाही येत आहे गावाला गेल्यानंतर अजून कोण राबिया आणि शंकर पण तेव्हा होता बरेच लोक होते त्यांनी सगळे सांभाळून घेतलं. म्हणजे मी मध्ये मध्ये येत होते पण म्हणजे एक आठवड्यातून एकदा वगैरे पण हे लोक सगळे होते म्हणून मी घरी शांतपणे झोपू शकत होते आणि या लोकांना त्याच्या मला सगळ्यांना घरी पाठवायला लागलं होतं. ते तुम्ही सगळे इथे राहिला ते ह्या सगळ्यांच्या मुळे म्हणून मला त्याचे आभार मानायचे. खूप छान आहे आणि जस्ट त्यांना मला आम्हाला हे दोघं घरच्या सारखेच वाटतात मुलगी आणि आम्ही घरचेच आहोत. आणि मी विचार केला की ही आपली परीक्षा आहे आणि आपण ते लढूया. मला अनिताताईंचं मी का कौतुक करीन, मी त्यांच्याशी फोनवर बोलल्यामुळे मला असं फोन ठेवल्यावर सुद्धा त्यांचा आवाज माझ्या कानात राहत होता. इतका गोड आणि इतका कन्व्हिन्सिंग आवाज आहे की सगळ्यांना. हो काय सांगू तुम्हाला, माझी तीच अवस्था. खूप आवश्यक असतो आणि या सगळ्यांनी आपण आम्ही कोविडमध्ये कुठे काम केलं. कोविड जेव्हा सुरुवातीला आपल्याकडे आला पुण्यात त्यावेळेला आपल्याला माहितीच नव्हतं की तो कुठे असणार आहे किंवा काय असतो वगैरे वगैरे आणि म्हणून कंटेनमेंट झोन्स केले गेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे महानगरपालिका यांनी असं जाहीर केलं होतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हॉलेंटरी इथे कामाला यावं. मग त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स म्हणून डॉक्टर्स म्हणून अशा वेगवेगळ्या फळांवरती असंख्य लोक काम अजूनही करत आहेत आणि मला इच्छा होती काम करायची पण मला माहिती होतं की माझं जस्ट त्याच वर्षी 50 मला लागलं आणि त्यांनी 50 आतल्या लोकांनी असं सांगितलं होतं मनात फक्त ठेवलं की आपल्याला जायचंय आणि ज्या दिवशी माझ्या मैत्रिणीने मला ग्रीन सिग्नल दिला की अगं हो ये की तू, त्यामुळे मला इतकं बरं वाटलं की आम्ही सगळ्या कंटेनमेंट झोन मध्ये म्हणजे मार्च मध्ये जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळेला तिथे जाऊन पीपी किट घालून त्या लोकांच्या मध्ये आम्ही जेव्हा हिंडलो तेव्हा आता तुम्ही म्हणाला तसं आम्हाला कोणालाही भीती नव्हती आम्हाला अक्षरशः कारण आम्ही सगळेजण इतका एन्जॉय केलाय तो काळ की 8 दिवस फक्त एक होतो आम्हाला आम्ही वेगळ्या ठिकाणी राहिलो म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. सगळेजण आम्ही स्क्रीनिंगला जायचो तेव्हाही आणि स्क्रीनिंग झाल्यावर सुद्धा तिथे आम्ही राहिलो. आम्ही कुठेही लोकांच्या पसरलो नाही कारण त्यावेळेला माहिती नव्हतं की इकडे तिकडे हिंडण्यामुळे काही होतं का त्याच्यामुळे काही आपल्याला त्रास होतो का. तर एक गोष्ट त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी शिकलो, 5 सूत्र आम्ही शिकलो की एक म्हणजे एकमेकांपासून फक्त आणि फक्त फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे हाता एवढा अंतर ठेवून राहायला, इमोशनल डिस्टन्सिंग कधीही आम्हीही ठेवलं नाही, आम्ही संध्याकाळी छान गाणी म्हणणं गोष्टी ऐकणं वेगवेगळ्या कथा वाचन ऐकणं असा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम आम्ही तिथे सगळेजण म्हणून केला आणि त्याच्यामध्ये छोट्या मुलांपासून माझ्यापेक्षा वयाने मोठ्या पण ते लोक म्हणले की बाई म्हणून फक्त तुम्ही चालवत राहायला पण ठीक आहे आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान मजा केली. आणि एक नक्की शिकलो की एकमेकांना ऍप्रिशिएट करणं बोलून एकमेकांबरोबर बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सेंटरमध्ये वयस्कर ते अगदी छोटी मुलं सुद्धा येऊन राहतात आणि त्यांच्याशी आम्ही एवढ्या अंतरावरनं बोलतो, त्यांना काय होतं काय नाही असं विचारतो, नंतर त्यांचं जेवण त्यांचा नाश्ता या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी श्लोक म्हटणं हे सगळं लावलं जातं, त्यांचं स्क्रीनिंग होतं, त्यांचं टेम्परेचर घेतलं जातं, त्यांना औषधं दिली जातात. डॉक्टर म्हणून आम्ही फक्त एवढ्या अंतरावरनं बोलतो पण आम्ही संवाद उठवलेला नाही आणि आजपर्यंत एकही मिसहॅप न होता सगळे छान बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि तुम्ही पण इथे जे छान राहिलात ते या दोघांच्या आणि याच्यासाठी निशा म्हणजे एक गोष्ट खरी आहे की धाडस लागतं आणि तुमच्या पिढीकडनंच ते आम्ही शिकलोय
धाडस नावाची गोष्ट. त्यामुळे अगदी छान आनंदाने राहा. इथून पुढे तर आपल्या देशामध्ये हा कोरोना जावो न जावो मनात नाही ठेवायचा. आपण शारीरिकदृष्ट्या सगळ्यांनी आनंद छान राहूया. जोरदार टाळा एकदा त्यांच्यासाठी. अनुराधा.